मग नागरिकांनी मिळून आम्ही मिळून पहिलं 3 वर्षाची 2.5-3 वर्षाची मुलगी आणि त्या ताईंना बाहेर काढलं, साईडला उभं केलं. जे आता कळत आहे ती वॅगनर कार आहे, पण त्या टायमाला ती वॅगनर कार आहे हे आम्हाला कळत नव्हतं, कारण ती खूप सपटी झालेली होती. अजान, हनुमान चालीसा, भोंगे असे अनेक राजकीय धार्मिक मुद्दे राज्यात सुरू असताना एका पोलिसाने मात्र मानवता हाच खरा धर्म अशी शिकवण दिली आणि त्याची चर्चा सकाळपासून पुणे शहरात होत आहे. समीर बागसिराज असे वाहतूक पोलिसाचं नाव आहे आणि त्यांनी ज्या मुलीचा जीव वाचवला तिचं नाव आहे अर्णा पुराणिक. त्याचं झालं असं, पुराणिक कुटुंब वारजे हायवे जवळून जात असताना त्यांच्या गाडीला पाठीमागून एका ट्रकने जोरदार धडक दिली. धडक अतिशय भयानक होती आणि या धडकेमुळे संपूर्ण कुटुंबच गाडीमध्ये लॉक झालं. आणि पुढे नेमकं काय झालं ऐकूया समीर यांच्याचकडून. काय आंबेडकर जयंती होती त्या दिवशी, 9:30 अपघात झाल्याचा कॉल आला होता. संबंधित ठिकाणी गेलो आम्ही, मी माझा जोडीदार वसंत पवार. तिथं बघितलं तर 2 ट्रकच्या पुढे वॅगनर कार, म्हणजे आता कळत आहे ती वॅगनर कार आहे, पण त्या टायमाला ती वॅगनर कार आहे हे आम्हाला कळत नव्हतं, कारण ती खूप सपटी झालेली होती. मग नागरिकांनी मिळून आम्ही मिळून पहिलं 3 वर्षाची 2.5-3 वर्षाची मुलगी आणि त्या ताईंना बाहेर काढलं, साईडला उभं केलं. नंतर त्या मुलीला काढण्याचा प्रयत्न केला, पण मुलीचे पाय हे तिच्या पप्पांच्या पाठीमागे अडकून बसलेले होते. नागरिकांच्या मदतीने आम्ही तिला कसं तरी बाहेर काढलं, तेव्हा ती अनकॉन्शियस होती. नंतर बाहेर काढल्यानंतर ती किंचाळायला लागली, मग तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये मी थोडं सर्व्हिस रोडवरून हायवेवरून खाली उतरलो. तिला खांद्यावर घेऊन पळायला लागलो तर तिथं रिक्षावाले होते, त्यांचं नाव आहे रामदास नवले, राहिला ते हिंगणे खुर्दामध्ये आहेत. रिक्षा नंबर त्यांचा MH12QE 6187, चांगला आठवतो आहे मला हा नंबर. जखमी झालेल्या अर्णा पुराणिकला त्या दिवशीचा प्रसंग आठवत नाही, पण समीर काकांनी नंतर भेट घेतल्याचं मात्र तिने आवर्जून सांगितलंय. भेटले तुला समीर काका? हो, कायला झालेला. हा, काय बोलले? काय नाही, माझं नाव विचारलं, कशी आहेस विचारलं, मी किती वर्षाची विचारलं. आणि हो, बरं वाटतंय काय विचारलं. समीर यांच्या धाडसाचं सगळेच जण आता कौतुक करताना दिसत आहेत. त्यांच्या धाडसाची बातमी आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. सध्या धर्माधर्मामधली सहिष्णुता गढूळ करण्याचा प्रयत्न होत असताना समीर यांची ही कृती समाजाच्याच नाही तर राजकारण्यांच्या सुद्धा डोळ्यात अंजन घालणारी ठरावी इतकीच अपेक्षा. त्यांच्या धाडसाचं करावं तितकं कौतुक कमीच आहे. प्रतिनिधी आदित्य भवन, 3KM, पुणे.